नमस्कार मंडळी. मंडळी, मागील गुरुवारी जो विषय होता आपला संपूर्ण भेंडी व्यवस्थापन, तर काही नेटवर्क इश्यूमुळे जे आहे तो आपण अर्ध्यातच तो राहिलेला आहे. पण आपण एकदा परत एकदा आज रीशूट करून पूर्ण हा व्हिडिओ आपण टेक्निकली भेंडीचं संपूर्ण व्यवस्थापन पाहू शकता. आज आपण परत एकदा भेंडीबद्दल संपूर्ण व्यवस्थापनाबद्दल बोलू. मंडळी, भेंडी जे आहे हे फळभाजी पिकामध्ये एक म्हणजे महत्त्वाचं पीक म्हणून आपण भेंडीकडे पाहतो. भेंडीमध्ये जे आहे आपण कॅल्शियम आणि आयडीन मूलद्रव्य जे आहेत आणि सोबतच जीवनसत्व जे आहेत भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळं भेंडीलासुद्धा फळभाजी पिकामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. सोबतच जर पाहिलं तर भेंडीमधील विद्राव्य फायबर नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधित रोगांपासून उद्भवणाऱ्या समस्यापासून सुद्धा आपल्याला अटकाव आणू शकते. तर आपल्याला माहिती आहे की भेंडी जर पाहिलं आपण तर भेंडीची लागवड जी आहे महाराष्ट्रात जवळजवळ 9,000 हेक्टरावर याची लागवड होते आणि भेंडी जे पीक आहे हे वर्षभर घेतले जाते आणि लहान मुलापासून जे आहे ते सर्वच जण त्याला आवडीने खातात. भेंडीचं जर पाहिलं आपण तर भेंडी जी आहे साधारणतः आपला विचार जर केला तुम्ही तर तुम्ही इंदापूर, फलटण आणि बारामती या भागातून सुद्धा भेंडी जी आहे हे बाहेर देशामध्ये निर्यात केली जाते. म्हणजे आपण भेंडी तसं जर भेंडीचं आपण पाहिलं तर हे कमी कालावधीचं पीक आणि चांगलं कमी कालावधीचं पीक असूनसुद्धा जर व्यवस्थितरित्या जर आपण त्याचं व्यवस्थापन केलं तर निश्चितच भेंडी हे पीक जे आहे आपल्याला निश्चितच त्याचा नफा जो आहे हा आपल्याला मिळून देणारं पीक आहे. भेंडी तुम्हाला एक सांगतो, मी बऱ्याच शेतकरी विचारत असतात की कुठलं पीक घ्यावं, कधी कुठलं पीक घ्यावं भाजीपाल्याबद्दल. तर मी ज्याही शेतकऱ्यांचा मला फोन आला तर मी त्या शेतकऱ्यांना सगळ्यात पहिले तर भेंडीची शिफारस करतो. बहुतांश शेतकरी मला विचारणा करत असतात ज्यावेळेस भाजीपाला कुठल्या कालावधीत कुठला भाजीपाला लावावा आणि कुठल्या भाजीपाल्याला कुठल्या कालावधीत त्याचे बाजारभाव चांगले मिळतील. तर मी प्रत्येक शेतकऱ्यांना एकच सांगत असतो की भेंडी जी आहे हे तुम्ही जर पाहिलं तर उन्हाळ्यामध्ये आपण मेन आपण याला उन्हाळ्यामध्ये आपण याचं सगळ्यात चांगलं उत्पन्न उन्हाळ्यामध्ये निघते. बाजारभाव चांगले भेंडीला जे आहे हे हिवाळ्यात चांगले बाजारभाव मिळतात पण अपेक्षित उत्पन्न आपल्याला हिवाळ्यात मिळत नाही. आणि खरीपचा जर विचार केला आपण तर खरीपमध्ये जे आहे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ एक्सेस होते, दोन कांड्यातील अंतर खूप जास्त वाढते. तर आपल्याला जे आहे भेंडीचं जे आहे एकच यामधून एक तथ्य निघते तर भेंडी म्हणजे हे सदैव आपल्या शेतकऱ्यांसाठी उत्पादन नक्कीच देते आणि त्याला बाजारभावसुद्धा चांगले मिळतात. कारण भेंडीचं पीक जे आहे हे आपल्याला कधी 2 रुपये किलो, 5 रुपये किलो कधी गेलेला असं आठवत नाही. कारण काय आहे की या पिकाला थोडीशी मेहनत आहे पण बाजारभाव त्याला कधी असे पडलेले नसतात. तर त्यामुळं भेंडी जी आहे मी प्रत्येक शेतकऱ्यांना मी सांगतो की तुम्ही भेंडी काही ना काही क्षेत्रामध्ये तुम्ही भेंडीचं फळभाजी पिकामध्ये काही ना काही क्षेत्र तुम्ही भेंडीचं असावं तुमचं. तर आता आपण सगळ्यात पहिले जे आहे हवामानाबद्दल. भेंडी हे उष्ण आणि दमट हवामानात येणारे पीक आहे, त्यामुळंच आपण हा आजचा विषय निवडलेला आहे की भेंडी व्यवस्थापनाचा. भेंडी व्यवस्थापनामध्ये भेंडीची चांगली उत्पन्न किंवा चांगलं उत्पादन जे आहे हे आपल्याला मिळण्यासाठी जे आहे हे आपल्याला उन्हाळ्यात भेंडी लागवड करणं ही गरजेची आहे, म्हणजे किंवा लावली पाहिजे उन्हाळ्यामध्ये. त्यानंतर त्याचं तापमानाचा जर विचार केला आपण तर 20 ते 35 अंश सेल्सिअस तापमानास असल्यास बियाण्याची उगवणशक्ती आणि झाडाची योग्य वाढ होते आणि फुलगळ होत नाही. भेंडीचं जे आहे खूप कमी कालावधी म्हणजे खूप कमी जर तापमान असेल म्हणजे 10 अंश सेल्सिअस तापमान जर राहिलं तर उगवणशक्तीवर त्याचे परिणाम होतात. आणि 35 अंश सेल्सिअसच्या समोर जरी गेलं तापमान तर त्याची फ्लावरिंग जी आहे ड्रॉपिंग होते. तसं सगळ्याच पिकांमध्ये 38, 40, 42 डिग्री सेल्सिअसच्या वर जर तापमान गेलं तर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थांबून जाते, कुठलंही अन्नद्रव्य अपटेक करत नाही आणि मग त्यामुळं फ्लावरिंग तुमचं तिथं गळ होते. समीतोष्ण आणि भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या हवामानास हे पीक उत्तम ठरते.
तर हवामान जे आहे कुठलं दमट आणि स्वच्छ आणि दमट हवामान याला मानवते. जमीन भेंडी पिकासाठी जर पाहिलं आपण तर हलकी मध्यम भारी जमीन यासाठी उपयुक्त ठरते. ज्या काही आपण भारी जमिनीत फक्त एकच आहे भेंडीमध्ये जर सांगायचं जर झालं तर भेंडी जी आहे हे जर तुम्ही फार भारी जमिनीत जर लागवड जर केली आपण तर व्हिजिटेटिव्ह ग्रोथ एक्सेस होते, वाढ खूप जास्त होते, फुटवे कमी निघतात आणि दोन पेऱ्यातील अंतर किंवा दोन कांड्यातील अंतर हे खूप जास्त होते. त्यामुळं भेंडी जी आहे मध्यम हलकी जमिनीत आपण लागवड करावी. काळ्या भारी जमिनीमध्ये जास्त वाढ होते, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य ठरते. कुठल्याही पिकामध्ये उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी भाजीपाला पिकासाठी. 54 व क्षारयुक्त चुनखडीयुक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी. भेंडीमध्ये पाहिलं तर फेरसची जी कमतरता आहे ते खूप जास्त प्रमाणात असते आणि चुनखडी जमिनीत तुम्हाला माहिती आहे चुनखडी जमिनीत जर लागवड केली किंवा क्षारयुक्त जमिनीत जर लागवड केली तर भेंडी तिथं जे आहे पूर्ण झाडं लागवड केली तेव्हापासून पूर्ण भेंडी काढेपर्यंत जे आहे हे आपल्याला भेंडीचे झाडं पूर्ण पिवळे दिसतात, भेंडीचा कलरसुद्धा पिवळा होऊन जातो. त्यामुळं चुनखडी क्षारयुक्त जमीन जी आहे हे आपल्याला टाळणं गरजेची आहे. जमिनीचा सामू 6 ते 6.5 पर्यंत असावा. पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये आपल्याला त्याची लागवड करायची आहे आणि हलक्या जमिनीत जे आहे आपल्याला तिथं सेंद्रिय खताचा वापर करायचा आहे. पूर्व मशागतीबद्दल मी तुम्हाला फार जास्त टेक्निकली सांगण्याची गरज नाही आहे किंवा कुठल्याही शेतकऱ्याला पूर्व मशागतीबद्दल सांगण्याची गरज नाही आहे. पूर्व मशागत 2-3 नांगराच्या पाळ्या देऊन जमीन जी आहे ते व्यवस्थितरित्या पूर्व हंगामी काळी कचरा वेचून ते जमीन स्वच्छ करून घ्यावी आणि चांगले कुजलेले शेणखत जे आहे जमिनीमध्ये 20 ते 25 गाड्या चांगले कुजलेले शेणखत हे आधीच तुम्ही जमिनीमध्ये जमीन तयार करता वेळेस ते तिथे टाकून द्यावे. लागवडीचा कालावधी मी तुम्हाला सांगितलं की तिन्ही लागवडीचा कालावधी जे आहे तिन्ही हंगामामध्ये आपण भेंडीची लागवड करू शकतो. सगळ्यात पहिला जे आपण विचार करतो ते खरीपमध्ये जून आणि जुलैमध्ये आपण शिफारस करतो लागवडीचं. पण जून जुलैमध्ये मी तुम्हाला सांगितलं की पावसाळ्यामध्ये जे आहे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ त्याची खूप जास्त मोठ्या प्रमाणात व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते. त्याच्यानंतर रब्बी हंगामातसुद्धा आपण लागवड करू शकता. रब्बी हंगामामध्ये जे आहे थंडी सुरू होण्यापूर्वी आपल्याला त्याची लागवड करायची आहे आणि उन्हाळ्यामध्ये जे आहे 15 जानेवारी ते मार्चच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही त्याची लागवड करू शकता. तर मंडळी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे मी तुम्हाला सांगितलं की भेंडीसाठी उष्ण आणि दमट हवामान असणं गरजेचं आहे. तर आपण भेंडी लागवड कधी खरीप व आणि उन्हाळ्या हंगामात करतात. खरीपसाठी बियाण्याची पेरणी जी आहे जून जुलै महिन्यात करतात आणि उन्हाळ्यासाठी जे आहे 15 जानेवारी. म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं फक्त दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्याला की उन्हाळी जी आहे हे आपल्याला जानेवारी 15 ते मार्चच्या पहिल्या आठवड्यात करणं आहे आणि थंडीमध्ये जे आहे म्हणजे रब्बीची जर विचार केला तर थंडी सुरू होण्यापूर्वी थंडीमध्ये बाजारभाव चांगले मिळतात पण उत्पन्न मिळत नाही आपल्याला आणि खरीपमध्ये सुद्धा तुम्ही जून जुलैमध्ये लागवड करू शकता. तर ह्या झाल्या लागवडीचा कालावधी कुठल्या कालावधीत ती लागवड केली गेली पाहिजे. त्याच्यानंतर योग्य जाती. मंडळी जातीबद्दल जे आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या सगळ्याच भाजीपाल्या पिकांमध्ये पाहिलं आपण तर बरेचसे शेतकरी आपण कुठं चुकतो तर ते म्हणजे योग्य जातीची निवड. आपल्याला ज्या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती सोबतच रस शोषक करणाऱ्या किडींना जाती कमी बळी पडणाऱ्या जाती आणि सोबतच व्हायरस जो आपला एलोवन मोजॅक असो किंवा लिप रिंकल व्हायरस असो तर ह्या व्हायरसलासुद्धा कमी बळी पडणाऱ्या जाती आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे ता आणि अधिक उत्पादन देणाऱ्यासुद्धा जाती आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे ता. आपण बाजारामध्ये जातो भेंडी द्या किंवा भेंडीची आपण जे माहिती नाही ती जात लागवड करतो त्यामुळं आपल्याला अपेक्षित उत्पन्न निघत नाही. तर मी तुम्हाला काही जातीची शिफारस करतो. ज्या जाती जे आहेत काही विद्यापीठाच्या संशोधित जाती आहेत आणि काही खाजगी कंपनीच्या सुद्धा जाती मी तुम्हाला सांगतो.
तर ह्या जातीमध्ये जे आहे सगळ्यात पहिले आपण विद्यापीठाच्या विक संशोधित जातीबद्दल जर सांगायचं जर झालं तर आपल्याला पुसा सावनी आहे, परभणी क्रांती आहे, वर्षा आहे, अर्का अनामिका आहे, सिलेक्शन टू आहे आणि फुले उत्कर्षा. तर ह्या जाती विद्यापीठाच्या विकसित संशोधित केलेल्या जाती येतात. तर ह्यासुद्धा तुम्ही लागवड करू शकता. आणि खाजगी कंपनीच्या ज्या जाती येतात तर खाजगी कंपनीच्या जातीमध्ये भेंडीमध्ये फार बऱ्याचशा कंपन्या भेंडीमध्ये खूप चांगल्या चांगल्या जाती बाजारात देतात. तर आपल्याला जे आहे खाजगी कंपनीमध्ये आपण जर विचार केला तर पहिले फक्त मैकोची जी आहे 10 नंबर, मैकोची 10 नंबर जी आहे हे बहुतांशी शेतकरी मैकोची 10 नंबरच वापरायचे. पण मैकोनंसुद्धा अजून त्यातही सुधारणा करून अजून काही चांगल्या जाती आणलेल्या येतात. तर एक्सप्रेस HY1 ही एक जात त्यांनी विकसित केलेली आहे आणि MHY 111 ही एक जात. ह्या झाल्या मैकोच्या 10 नंबर, Express 1 आणि 111 ह्या जाती मैकोनं अधिक त्याच्यात सुधारणा करून 10 नंबरमध्ये हे समोर त्यांनी अधिक उत्पादन देणाऱ्या जाती बाजारात आणलेल्या येतात. त्याच्यानंतर ॲडव्हंटाची जी आहे राधिका, ॲडव्हंटासमोर ॲडव्हंटाजवळ खूप चांगलं कलेक्शन आहे. ॲडव्हंटानं खूप चांगल्या जाती बाजारात दिल्या आणि आज रोजी जर पाहिली त्यांची राधिका जी भेंडी आहे हे बहुतांश शेतकरी राधिकाची लागवड करतात. काही खाजगी कंपन्यांच्या जातीसुद्धा बाजारामध्ये इथं आलेल्या आहेत आणि खाजगी कंपनीच्या जातीसुद्धा खूप चांगलं जे तोडे असतात त्याचे त्या आपणास मिळून देतात. तर मी काही तुम्हाला जाती सुचवतो. ज्या जाती मी तुम्हाला सांगितलं की रसशोषक कमी बळी पडणाऱ्या किंवा अधिक उत्पादन देणाऱ्या जाती आहेत, तशा विद्यापीठाच्या सुद्धा मी तुम्हाला जाती सांगितलेल्या आहेत. तर खाजगी कंपनीमध्ये जे आहे मैकोची 10 नंबर, मैकोकडे सगळ्यात पूर्वी जी आहे बहुतांश शेतकरी मैकोची 10 नंबर भेंडी वापरत होते. आताही सुद्धा मार्केटला मैकोची 10 नंबर भेंडी आहे. त्यानंतर मैकोची जी आहे मैकोनं नवीन अजून काही जाती बाजारात आणलेल्या आहेत, त्यामध्ये मैकोची जी आहे Express 1 एक जात आहे, त्यानंतर 111 सुद्धा एक जात आहे. त्याच्यानंतर ॲडव्हंटाची जी आहे जे गोल्डन सीड्स किंवा ॲडव्हंटा जी आहे, ॲडव्हंटाकडे सुद्धा खूप चांगलं कलेक्शन आहे. त्यामध्ये बहुतांश शेतकरी जी आहे राधिका भेंडी जी आहे हे बरेचसे शेतकरी आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेचसे शेतकरी राधिका या भेंडीची लागवड करतात. या जातीचं जर सांगायचं जर झालं या भेंडीच्या तर या जातींचे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ फार म्हणजे जास्त वाढ नाही आहे, ही कमी वाढते. त्याचे पानाची साईज खूप चांगली बनते, पानाचे पानाचा आकार खूप चांगला आहे आणि भेंडीसुद्धा फार कवळी निघते. त्यामध्ये फक्त एकच आहे, पश्चिम महाराष्ट्रात आपण भेंडीच्या तोड्यावर भेंडी विचारतात की किती तोडे होतात भेंडीचे. आता ह्या भेंडीचे तोडे जे येतं हे आपल्याला आपण कुठल्या पद्धतीनं खत व्यवस्थापन करतो किंवा ज्याला आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणतो तर त्याच्यावर आपल्याला त्याचे तोडे किती होतात हे अवलंबून असतात. तर याच्यामध्ये जे आहे राधिका जी आहे ॲडव्हंटाची याचे साधारणतः 78-80 तोडे जवळपास होतात. आणि त्याच कंपनीचं जे आहे विनस प्लस जी आहे याचे जवळपास 85-90 तोड्यापर्यंत होतात. तर तुम्ही राधिका घेऊ शकता किंवा लावण्या, ही पण भेंडी चांगली आहे, आणि विनस प्लस आणि कुमकुम. तर राधिका, लावण्या आणि विनस प्लस ह्या हिरवी भेंडी आहे आणि कुमकुम जी आहे ही भेंडी आहे लाल भेंडी. तर लाल भेंडी जी आहे हे आता बाजारामध्ये जे आहे हिला थोडासा बाजारभाव चांगला मिळतो, पण मार्केट जे आहे सर्वत्र मार्केट या भेंडीसाठी नाही आहे. त्याच्यानंतर बायरची सम्राट घेऊ शकता, शक्ती घेऊ शकता आणि शिखर. ह्या 3 भेंडी जे आहेत ज्याला ननेम्स आपण बाजारात ननेम्स नावानं देतात बायरची. त्याच्यानंतर ईस्ट वेस्टची जी आहे ही गर्जना 550 ही एक भेंडी आहे. सकाटाची OK 1420 ही एक भेंडी आहे आणि अंकुरची 2338. राशी जी आहे हायवेज ज्याला म्हणू आपण हायवेजची, तर राशीची जी आहे सायबा सारथी ह्यासुद्धा जाती बाजारात आहेत. आणि सिजंटाची जी आहे OH 102 आणि संग्रोची 318. तर ह्या झाल्या खाजगी कंपन्याच्या जाती. तर खाजगी कंपन्याच्या जातीमध्ये जे आहे आपल्याला तर तुम्ही ह्या इतक्या या एवढ्या जातीपैकी तुम्ही कुठली तरी भेंडी आपण या लागवडीसाठी निवडू शकता.
ह्या पूर्ण तुम्हाला जाती सांगितल्या, ह्या जातीवर तुम्ही जे आहे तुम्ही ह्या जाती लक्षात ठेवाव्यात आणि ह्याच जाती तुम्ही त्या लागवड कराव्यात, जेणेकरून आपल्याला अपेक्षित उत्पन्न त्याच्यातून आपल्याला मिळेल. आता लागवड पद्धत, लागवड पद्धतीमध्ये जे आहेत तीन पद्धती आहेत लागवडी लागवड करण्याच्या. बहुतांश शेतकरी जे आहेत पूर्वी आपल्याला सपाट वाफ्यावर आपण लागवड करत होतो, तुम्ही सपाट वाफ्यावर लागवड करू शकता. किंवा सगळ्यात चांगली आणि सोपी पद्धत जर म्हटलं तर उंच सरी वरंबा पद्धत किंवा सरी पद्धत ज्याला साऱ्या पद्धत म्हणू आपण, या पद्धतीतसुद्धा तुम्ही लागवड करू शकता. आता साऱ्या पद्धतीमध्ये जे आहे नेमकं काय आहे, साऱ्या पद्धतीचा फायदा काय आहे, सरळ सरळ आपल्याला जे आहे खरीपामध्ये जर विचार केला तर दोन ओळीतील अंतर जे आहे आपल्याला 2 ते 3 फूट ठेवायचे आणि दोन झाडातील अंतर 1 फूट ठेवायचं. म्हणजे साऱ्या ज्या येतात 2-2 फुटावर आपल्या जमिनीच्या मगदुराप्रमाणे, जर एकदम हलकी असेल तर तुम्ही 2 फूट ठेवू शकता, थोडी मध्यम भारी जमीन असेल तर 3 फूट ठेवू शकता. 2 साऱ्यातील अंतर ठेवायचं आपल्याला किंवा 2 ओळीतील अंतर ठेवायचं आहे आपल्याला 2 ते 3 फूट आणि 2 झाडातील अंतर ठेवायचं आहे आपल्याला ते 1 फूट. तर सरळ सरळ साऱ्याच्या साऱ्या पाडून घ्यायच्या आणि साऱ्याच्या बगलला जे आहे आपल्याला टोकन पद्धतीने एक एक बीची लागवड करायची आहे. रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये जे आहे तुम्हाला 2 ओळीतील अंतर जे आहे तुम्ही 1.5 किंवा 2 फूट ठेवू शकता आणि 2 झाडातील अंतर जे आहे हे 9 इंच किंवा जमिनीच्या मगदुराप्रमाणे 2 ते 2.5 फूट अंतर आणि 9 ते 1 फुटावर तुम्ही त्याची लागवड करू शकता. आता सगळ्यात चांगली पद्धत म्हटलं तर तुम्ही उन्हाळ्यात लावा, थंडीमध्ये लावा किंवा पावसाळ्यात लावा. तर आपल्याला जे आहे सरीवरंबा पद्धत किंवा साऱ्या पद्धत ज्याला म्हणू आपण, ही पद्धत एकदम सोयीस्कर पद्धत आहे. तुम्ही साऱ्या पद्धतीत जर लावलं तर तिथं पाणी साचणार नाही तुमचं. योग्यरित्या 2 झाडातील अंतर जर व्यवस्थित ठेवलं तर फवारणीलासुद्धा तुम्हाला तिथं अडथळे येणार नाहीत. तर ह्या पद्धतीनं आपण लागवड करू शकतो. आणि जर आपल्याकडे जर ड्रीप असेल तर ड्रीपवर जर लागवड करायची असेल तर ड्रीपवर जे आहे 3 ते 4 फुटावर त्या साऱ्या पाडाव्यात आणि साऱ्याच्या दोन्ही बाजूला जे आहे ड्रीप असल्याकारणामुळं आपल्याला 1 फुटावर त्याच्या झिगझॅग पद्धतीनं आपल्याला त्याची लागवड करायची. तर हे लागवड जे आहे आपल्याला जमिनीच्या मगदुराप्रमाणे, आपल्याला सपाट वाफ्यावर लावायची असेल तर आपण लावू शकता, पण त्यातही चांगलं जर पद्धत म्हटली तर सरळ सरळ सारे पाडायचे, साऱ्याच्या एका साईडला आपल्याला बियाची लागवड करून द्यायची. तर ह्या पद्धतीनं आपण लागवड करू शकतो. साधारणतः एकरी बियाण्याचं प्रमाण जर सांगायचं जर झालं तर एकरी बियाण्याचं प्रमाण आपल्याला 1 किलो, 1.25 किलो किंवा 1.5 किलो. आपण खूप जास्त, बरेचसे शेतकरी मी पाहिले 1-2 किलो, 3 किलोपर्यंत बियाणं पेरतात. तर एवढं पेरल्यानंतर आपल्याला जे आहे एकतर आपला खर्च जो आहे बियाण्यावरचा खर्च जो आहे हा फार वाढून जातो. बियाण्यावरचा खर्च जर पाहिला तर वाढून जातो आणि त्याला फुटवे पाहिजे तसे येत नाही. तर पेरल्यानंतर जसे कांड्यात पडायला पाहिजे, म्हणजे जसे फुटवे व्हायला पाहिजे, दाटी तयार होते, फळं व्यवस्थित तिथं मिळत नाहीत किंवा फुटवे व्यवस्थित होत नाहीत तिथं. त्यामुळं आपल्याला बियाण्याचं एकरी प्रमाण किती असलं पाहिजे, 1 किलोपासून ते 1.5 किलोपर्यंत बियाणं आपल्याला पुरेसं आहे एका एकरासाठी. खत व्यवस्थापन, तुम्हाला मी अगोदरच सांगितलं मंडळी की खत जे आहे आपल्याला जमीन तयार करता वेळेस जे काय आपण नांगरटी कोळप्याच्या पाळ्या देऊन जे जमीन तयार करतो त्याआधीच आपल्याला शेणखत, कंपोस्ट खत किंवा चांगलं गांडूळ खत जर मिळत असेल तुम्हाला तर गांडूळ खताचा सुद्धा तुम्ही वापरू शकता. जर शेणखत चांगलं कुजलेलं किंवा कंपोस्ट खत जर मिळालं तुम्हाला तर 15 ते 20 बैलगाड्या तुम्ही ते शेणखत वापरू शकता. किंवा जर गांडूळ खत जर मिळत असेल तर 400 ते 500 किलो गांडूळ खत आणि सोबतच लिंबोळी पेंड जे आहे हे 2 बॅग त्यात तुम्ही आधीच वापरायचे आहेत. त्यानंतर आपल्याला लागवडीबरोबर जे खत द्यायचं आहे तर लागवडीबरोबर आपल्याला काय द्यायचं आहे, SSP सिंगल सुपर फॉस्फेट. याच्यामध्ये फॉस्फरस 16% आहे, सल्फरसुद्धा आहे आणि कॅल्शियमसुद्धा आहे SSP मध्ये. तर आपल्याला SSP मध्ये जे आहे हे 2 बॅग घ्यायच्या अधिक 10-26-26 एक बॅग घ्यायची किंवा DAP 1 बॅग, पोटॅश 1 बॅग, सोबत रायझरजी 10 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो. हा आपला बेसल डोस जो आहे हा जर तुम्ही ड्रीपवर लागवड करत असाल तर ड्रीपमध्ये पहिलेच त्या बेडमध्ये भरून द्यायचा. किंवा जर ड्रीपवर लागवड करत नसाल तर साऱ्या पद्धतीत ज्यावेळेस तयार करतो साऱ्या पद्धतीत ते टाकून द्यायचा आणि नंतर आपल्याला त्याची लागवड करायची. हा बेसल डोस आहे आपला.
त्याच्यानंतर जे आहे आपल्याला दुसरा डोस, जर ड्रीपवर नसेल तर आपल्याला दुसरा डोस कधी द्यायचा, तर दुसरा डोस द्यायचा आहे आपल्याला 30 दिवसांनी. त्यात काय द्यायचं आहे आपल्याला, 10 20 20 एक बॅग अधिक युरिया 25 किलो. हे लागवडीपासून 30 दिवसांनी लागवडीबरोबरचा बेसल डोस हा दुसरा डोस, आणि तिसरा डोससुद्धा सेम द्यायचा आहे आपल्याला. तिसरा डोस द्यायचा आहे 60 दिवसांनी. तिसरा डोस द्यायचा आहे 10 20 20 एक बॅग अधिक 25 किलो तुमचं युरिया. तर हे दोन तीन डोस जे आहेत लागवडीबरोबर दुसरा आणि तिसरा डोस, हे जर ड्रीप नसेल तर या पद्धतीने करा. आणि जर तुमच्याकडे जर ड्रीपची व्यवस्था असेल तर ड्रीपवर किंवा ड्रीपमधून जर फर्टिकेशन करायचं असेल आपल्याला, तर सोबतच जे आहे गरजेनुसार पुढील डोस जे आहे आपल्याला ह्या ड्रीपच्या माध्यमातून आपण ते वापरायचे आहेत. तर मग यामध्ये काय आहे, मी फार याच्यात डिटेल्स घेतलेलं नाही, तर तुम्ही कुठल्या पद्धतीनं ड्रीपचं व्यवस्थापन करावं, तर बघा सगळ्यात पहिले जे आहे प्रत्येक पिकाच्या अवस्था असतात आणि त्या अवस्थेनुसार आपल्याला त्या विद्राव्य खताचा वापर करायचा असते. सगळ्यात पहिली अवस्था जर पाहिलं तर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, ज्याला वाढीची अवस्था म्हणू आपण. दुसरी अवस्था तिथून फुटवेची अवस्था सुरू होते, फुटवे जास्तीत जास्त झाले पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला तिसरी अवस्था सुरू होते, ती म्हणजे कळीची अवस्था. कळी अवस्था सुरू झाली की फ्लॉवरिंग सुरू होते, फुलधारणा अवस्था. फुलं सुरू झाले की परिपक्वता कन्व्हर्शन अवस्था, म्हणजे सेटिंग ज्याला म्हणू आपण, त्याच्यानंतर त्याची परिपक्वता अवस्था. तर या अवस्थेनुसार आपल्याला तिथं विद्राव्य खताचा वापर करायचा आहे. तर विद्राव्य खतामध्ये जे आहे परिस 1919 हे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे वाढीच्या अवस्थेत आपण देऊ शकतो. 12:61:0 जे आहे हे आपण कळीच्या अवस्थेत, फ्लॉवरिंगची सुरुवात किंवा कळीच्या अवस्थेत देऊ शकतो, किंवा फुटव्याच्या अवस्थेतसुद्धा आपण हे देऊ शकतो. साधारणतः 25 ते 30 दिवसापर्यंत 1919 द्यायचं, 25 दिवसापासून पुढे 40-45 दिवसापर्यंत 12:61:0 सोडायचं. त्याच्यानंतर आपल्याला 13:40:13 सोडायचं आहे फुलधारणा अवस्थेत. आणि 13:045 किंवा 0:52:34 जे आहेत हे परिपक्वतेच्या अवस्थेत आपण वापरू शकतो. बिग बी जे आहे फळाचा आकार, चकाकी आणि वजन वाढवण्यास आपल्याला तिथं ते मदत करेल, किंवा परिपक्वता किंवा फुगवण होण्यास चांगली ते मदत करेल. त्यानंतर काही जीवाणूंचा खताचा सुद्धा तिथं वापर करावा. जीवाणूंच्या खतामध्ये जे आहे बहुतांश वेळेस आम्ही सांगत आलो तुम्हाला की जीवाणू जी आहे ही काळाची गरज आहे. जीवाणू जे आहे हे वापरलेच गेले पाहिजे. तर जीवाणूमध्ये जे आहे नेमकं जीवाणू कशासाठी वापरायचे, जीवाणूचं नेमकं कार्य काय आहे, तर जीवाणू जे आहेत जे मी तुम्हाला रासायनिक खतं सांगतोय किंवा सांगितलेले आहेत, तर रासायनिक खतं जसे दिले तसे पिकांना मिळत नसतात. तर याचं स्वरूप बदलण्याचं काम हे जीवाणू करत असते. किंवा जीवाणू जे आहे जे जमिनीत फिक्सेस झालेले आहेत, जे जमिनीत ऑलरेडी उपलब्ध आहे, म्हणजे आहेत जमिनीमध्ये, फक्त पिकास उपलब्ध करून देण्याचं कामसुद्धा ते जीवाणू करत असतात. जसं NPK म्हणजे नत्र मिळून देणारा जीवाणू, स्फुरद मिळून देणारा आणि पोटॅश मिळून देणारा, किंवा जर सेपरेट पी बूज जर घेतलं तर हे वाढीच्या अवस्थेत NPK बॅक्टेरिया देऊ शकता तुम्ही. पी बूज जे आहे फॉस्फरस सोलोब्लायझिंग बॅक्टेरिया, हे तुम्ही कळी अवस्थेपासून पुढे देऊ शकता त्याला. त्यामुळं तुम्हाला स्फुरदला अपटेक करून देण्याचं किंवा पिकांना मिळून देण्याचं काम हे जास्तीत जास्त करेल. त्याच्यानंतर के लिफ्ट जे आहे हे तुम्हाला पोटॅश मिळून देण्याला, पिकांना उपलब्ध करून देण्यास मदत करते. कारण रासायनिक खतामध्ये जे आहे आपला खर्च फार वाढून चाललेला आहे, त्यामुळंच आपण रासायनिक खतावरचा खर्च कसा कमी होऊन आपल्याला उत्पन्न कसं वाढेल हे एक महत्त्वाचं आहे. ज्या जमिनीत ऑलरेडी दिलेले घटक असतात ते पिकाला फक्त उपलब्ध होत नाहीत, त्यामुळं आपल्याला उपलब्ध स्वरूपात करून देण्याचं कामसुद्धा हे जीवाणू करत असतात. तर जीवाणू खताचासुद्धा वापर करावा. 200 लिटर पाण्यात घेऊन, एकरी 200 लिटर पाण्यात 5 किलो, समजा वॉटर सोल्युबल फर्टिलायझरचा जर विचार केला तर 200 लिटर पाण्यात 5 किलो टाकून ते एका एकरासाठी वापरावे. आणि NPK आहे, पी बूस्ट आहे किंवा केलिफ्ट आहे जे आहे हे 250 ग्रॅम 200 लिटर पाण्यात टाकून तुम्ही याचा वापर करू शकता. मंडळी, ह्या पिकांचे तोडे जे आहेत हे दिवसाआड होतात आपणास माहिती आहे. तर ह्या पिकाला व्यवस्थितरित्या जर तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन जर केलं तर याच्यात तोड्यांच्या संख्येत तुम्हाला निश्चितच तुम्हाला त्याच्यात फरक पडलेला दिसेल. अन्नद्रव्य व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये तुम्हाला सांगितलं की याला, या पिकाला थोडे चांगले मिळण्यासाठी जे आहे आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं तेवढंच गरजेचं आहे. आता स्फुरदची जर कमतरता असेल,
प्रत्येक पिकामध्ये जे आहे तर टोटल तसे 17 अन्नद्रव्याची गरज असते. 17 अन्नद्रव्यापैकी 4 अन्नद्रव्य जे आहेत हे आपल्याला निसर्गाने दिलेले आहेत. 13 अन्नद्रव्ये देण्याची आपल्याला गरज असते. 13 अन्नद्रव्यापैकी फक्त आपण वापरतो 3, ज्याला नत्रस्फुरत पालाश म्हणू आपण. हे 3 अन्नद्रव्य हे आपणच जास्तीत जास्त वापरतो. पण त्याहीपेक्षा अजून महत्त्वाचे अन्नद्रव्य जर विचार केला तर दुय्यम अन्नद्रव्य असतात. दुय्यम अन्नद्रव्यामध्ये तुम्ही कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि सिलिकॉन, म्हणजे हे 4 झाले, NPK म्हणजे 3 झाले, हे झाले 7. आणि त्यानंतर 13 अन्नद्रव्यामध्ये जे आहे सूक्ष्म अन्नद्रव्य ज्याला म्हणू आपण, तर त्यामध्ये 6 घटक असतात. त्यामध्ये फेरस, मॅग्नेज, झिंक, कॉपर, मॉलिब्डेनम आणि बोरॉन, असे हे 6 तुमचे सेकंडरी न्यूट्रिएंट. हे झाले 4, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि सिलिकॉन आणि NPK हे झाले 3, असे 13 अन्नद्रव्य. आणि 4 अन्नद्रव्य जे आहेत ज्याला हायड्रोजन, कार्बन, आपण असं जे हवेतून जे मिळणारे आहेत, तर निसर्गाने जे दिलेले आहेत ते 4, असे 17 अन्नद्रव्याची गरज असते. आणि ह्या अन्नद्रव्याचं जे आहे हे सगळे अन्नद्रव्य एकमेकाशी सहसंबंध असतात. फॉस्फरस, समजा फेरस कमी पडला तर सल्फर अपटेक होणार नाही, आणि सल्फर अपटेक नाही झाला तर फॉस्फरस मिळणार नाही. तर हे जे आहेत हे आपले सगळे अन्नद्रव्य आपल्या पिकांना मिळाले पाहिजे. तर आपण स्फुरतची किंवा फॉस्फरसची जी आहे कमतरता असली काय परिणाम होते, झाडाची व मुळाची वाढ खुंटते, फुलगळ होते, फळे पोसली जात नाहीत, पाने मागील बाजूस वळतात, झाडांची पाने हिरवी व जांभळत पडतात. फॉस्फरसमुळे काय होते तर सगळ्यात पहिले जे आहे झाडांची आणि मुळांची वाढ खुंटते, सोबतच फुलगळ होते, फ्लावरिंग जे आहे ड्रॉपिंग होते, आणि फळे पोसली जात नाहीत, आणि पानं जे आहेत हिरवी आणि जांभळट होतात. मग यासाठी आपल्याला फॉस्फरस किंवा स्फुरत उपलब्ध करून जर द्यायचं असेल ताबडतोब, तर आपण विद्रव्य खतामध्ये आपण काय वापरू शकतो, तर इथं 12:61 तर 61% काय इथं स्फुरत आहे, इथं 13:43 40% काय स्फुरत आहे, तिथं 0:52:34 तर 52:34 काय आहे स्फुरत आहे. तर आपल्याला जे आहे हे फॉस्फरसची कमतरता भरून काढण्यासाठी एक तर तुम्ही 12:61 देऊ शकता, 13:43 देऊ शकता किंवा 0:52:34 देऊ शकता. 200 लिटर पाण्यात टाकून तुम्ही त्याची आळवणी, किंवा जर तुमच्याकडे ड्रीप नसेल तर तुम्ही 100 लिटर पाण्यात जरी हे तुम्ही विद्राव्य खतं टाकले, व्यवस्थितरित्या विरघळून घेतलं, आणि ते 100 लिटरचा ड्रम जिथं दांड काढलेला आहे, दांड पाणी जर भरत असाल तर त्या दांडत जर नेऊन तुम्ही तिथं जर बारीक नळ चालू करून दिला तर ते व्यवस्थितरित्या तिथं फर्टिकेशनच होईल. ज्या दिशेनं पाणी जाईल, जिकडं पाणी जाईल तिकडं तुम्हाला ते विद्राव्य खतं त्या पिकास उपलब्ध होतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये बरेचसे शेतकरी जे आहेत हे ड्रीप नसल्याकारणामुळं किंवा क्षेत्र कमी असल्याकारणामुळं हे तेलाच्या डब्यामध्ये दाबणीनं छिद्र पाडून त्या तेलाच्या डब्यामधूनच फर्टिकेशन करत असतात. तर आपणसुद्धा त्याच पद्धतीनं 200 लिटरचा 100 लिटरचा ड्रम करून त्याची एक तुट्टी बसवायची किंवा नळ बसवायचा, आणि ती धार जी आहे त्या पाण्यात सोडून द्यायची. फक्त एकच करावं लागेल, पहिल्या वेळेस आपल्याला टेस्टिंगसाठी किती भिजवायला किती वेळ लागतो त्यासाठी एक रिकामा ड्राम फक्त त्याच्यात पाणी भरून सोडून द्यायचं, म्हणजे आपल्याला आपला कालावधी समजून जाईल की आपल्याला किती ड्रम किती खाली होते किती वेळात. या पद्धतीनं आपल्याला त्याचं व्यवस्थापन करायचं. सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची जर कमतरता असेल तर त्यामध्ये भेंडीची पिकाची वाढ, लोह, जस्त, मॅग्नीज, बोरॉन, मी तुम्हाला सांगितलं की हे सगळे अन्नद्रव्य जे आहेत हे एकमेकाशी सहसंबंध आहेत. लोह, जस्त, मॅग्नीज, बोरॉन हे सूक्ष्म अन्नद्रव्य अल्प प्रमाणातसुद्धा तुम्हाला आवश्यक देणं गरजेचे आहे. सगळ्यात शेवटी लागणारा घटक जर म्हटलं तर बोरॉन. बोरॉन जर कमी पडलं तर तरीसुद्धा आपलं उत्पन्न जे आहे हे कुठला घटक आपण जास्त दिला. बरेचसे शेतकरी सांगतात की आम्ही हे एवढे पोते टाकले, 10-26-25 पोते टाकले, DAP 4-5 पोते टाकले तरी आम्हाला उत्पन्न येत नाही किंवा मिळत नाही. तर कुठला घटक वाढला म्हणजे उत्पादन वाढत नाही, आपण काय कमी देतो याच्यावर आपलं उत्पन्न अवलंबून असते. त्यात तुम्हाला जे आहे लोह, ज्याला फेरस आपण म्हणू, फेरसची जर कमतरता असेल तर पाने पिवळी पडतात, आपल्याला पानाच्या शिरा हिरव्या असतात आणि पानं पिवळी पडतात, तर फेरस EDTA तुम्ही 20 ग्रॅम प्रतिपंपाला देऊन फवारणी करू शकता. कॅल्शियम, बोरॉन, मॅग्नेशियम, सल्फर, झिंक हे तुम्हाला मी पूर्ण सांगितलेलं आहे. या पद्धतीनं जर आपण निश्चित अन्नद्रव्य व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला निश्चितच भेंडीचं उत्पादन चांगलं मिळू शकते. ओलीत व्यवस्थापनामध्ये जे आहे पाणी व्यवस्थापन हे हवामान आणि जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असते. पहिले पाणी लागवडीनंतर लगेच आणि
आंबोनीचे पाणी दुसरे ते चौथ्या दिवसांनी द्यावे आपण. हलके पाणी हलक्या जमिनीमध्ये जे आहे पाण्याचा फेर जो आहे साधारणतः 5 ते 6 दिवसाला, कारण लवकर ओळणी येते, आणि भारी जमिनीमध्ये जे आहे ते 7-8 दिवस, 7-8-9 दिवससुद्धा तिथं आपल्याला लागू शकतात. तर आपल्याला जे आहे जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यायचं आहे. आणि पाणी व्यवस्थापनामध्ये प्रत्येक वेळेस मी सांगत असतो की पाणी व्यवस्थापनामध्ये जे आहे फक्त वापसा स्थितीत पाणी दिलं गेलं पाहिजे. जमीन कशी जरी असलं तर आपल्याला तिथं वापसा स्थितीत पाणी देणं गरजेचे आहे. उन्हाळ्यात जे आहे हे तुम्हाला पाण्याच्या ज्या येता पाळ्या ज्या येता ह्या थोड्याशा तुम्हाला लवकर द्यावं लागतील, किंवा वापसा लवकर येतो तिथे. उन्हाळ्यात जमिनीत पुरेसा ओलावा टिकून ठेवण्यासाठी जे आहे ठिबक सिंचनाच्या वेळापत्रकानुसार जर म्हणजे केलं आपण तर 12 ते 15 दिवसातून एकदा पट पाणी द्यायचे आपल्याला. जर ठिबक जर लावली असेल ठिबकनं आपण हलके हलके पाणी जर देत असतो फक्त उन्हाळ्यातच आपल्याला 12 ते 15 दिवसातून एकदा तरी त्याला पट पाणी द्यायचं आपल्याला. 2 ओळी सेंद्रिय आच्छादन करावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे जे आहे 5 ते 8 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. मी तुम्हाला सांगितलं की फक्त वापसा स्थितीत द्या आणि जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. उन्हाळ्यात जे आहे ओलावा टिकून ठेवण्यासाठी 2 ओळीमध्ये सुके गवताचे आच्छादन करावे. म्हणजे काय की जिथं पाण्याची आपल्याला वाटते की कमतरता आहे किंवा पाण्याचा वापसा लवकर येतो आहे आपल्याला, तर जर तुमच्याकडे काही गवताचं जर आच्छादन म्हणजे जर गवत तुम्ही काढून जर कुठे ठेवलेलं असेल तर गवताचे आच्छादन करायचे, जेणेकरून बाष्पीभवन होणार नाही आणि ओलावा तिथं आपल्याला टिकून राहील. अंतर मशागत 2-3 वेळेस खुरपण्या करून झाडाला भर द्यायची आहे. तण व्यवस्थापनामध्ये जर विचार केला आपण तर पिकाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये तण जे आहे आपणास माहिती आहे जागा पाणी आणि अन्नद्रव्या या इत्यादी साठी जे आहे हे पिकांसोबत स्पर्धा करत असते. एकतर तण निघालं तर काय होईल, जागा जास्त, पाणी जे तुम्ही फ्लड पाणी देत असाल ठिबकनं पाणी घेत असाल तर हे तणच जास्तीत जास्त पिऊन घेईल. अन्नद्रव्य जे काय आपण रासायनिक खतं टाकत असाल तर रासायनिक खतं टाकल्यानंतर अन्नद्रव्याची सुद्धा जे आहे हे पीक झाडांना म्हणजे आपल्या पिकांना जास्त न मिळता हे तणच जास्तीत जास्त हे खाण्यास म्हणजे उपलब्ध खात असते ते तण. तर आपल्याला जे आहे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे पिकाच्या प्राथमिक अवस्थेत तण जी आहे जागा पाणी आणि अन्नद्रव्यासोबत स्पर्धा करत असते. पीक तणमुक्त ठेवण्यासाठी आंतरमशागत आणि खुरपण्या कराव्यात. आपल्याला जे आहे आंतरमशागत जर होत असेल 2 ओळीत जर अंतर लांब ठेवलं असेल त्या पद्धतीनं आपल्याला आंतरमशागत करायची, किंवा जर आंतरमशागत शक्य होत नसेल तर खुरपणी करून आपल्याला तण जे आहे जमीन जे आहे किंवा त्या पिकांमध्ये तण विरहित आपल्याला ते करायचं. त्यानंतर जे आहे पिकात फळधारणेस सुरुवात झाल्यानंतर जे आहे आपल्याला तिथं मातीची भर द्यायची. जर आपण 3 फूट 2 फूट जर आपण साऱ्या पद्धतीनं जर लावलं तर एकतर आपल्याला तण विरहित ठेवायचं आणि जर तिथं जर आहे मातीची भर जर देता आली तर फळधारणा सुरू होताच आपल्याला तिथे एकदा मातीची भर देऊन द्यायची. आणि भेंडीमध्ये बरेचसे शेतकरी विचारतात का कुठलं तणनाशक आहे, तर भेंडीमध्ये फक्त गवतवर्गीय पिकासाठी जे आहे तुम्ही टर्गा सुपर 40 मिली एका पंपाला घेऊन वापरू शकता. फक्त गवतवर्गीय तण मरतील, इतर कुठलंही तण मरणार नाही. पीक संरक्षण रोग व्यवस्थापनामध्ये जर विचार केला आपण तर त्यात केवडा म्हणजे काय, हा व्हायरस बरेच शेतकरी याला केवडा म्हणतात, तर हा विषाणूजन्य रोग असून जे आहे याला आपण एलोन मोजॅक म्हणतो. रोगट झाडं जे आहे इथं याच्या पाना जे येतात ह्या म्हणजे याच्या पानाच्या शिरा ज्या येतात ह्या पिवळ्या पडतात, पानांचा इतर भागसुद्धा पिवळसर आणि हिरवा दिसतो. त्यामुळं जे आहे भेंडी लागल्यानंतर ती पिवळी दिसते. आपल्याला माहिती आहे की जर मोझॅक जर दिसला तर त्या प्लॉटमध्ये जाण्याचंसुद्धा गरज नाही आहे, आपण दूरूनच सांगू शकतो की हे इथं आता व्हायरस आलेला आहे. तर याच्यासाठी आपण काय करावं किंवा काय वापरावं, तर सगळ्यात पहिले सांगायचं म्हटलं तर व्हायरसवर असा कुठलाही उपाय नाही आहे किंवा व्हायरसला मारणारं असं जगात कुठलंही कीटकनाशक नाही आहे, पण याला आपण थोडक्यात थांबू शकतो म्हणजे प्रसार होणं हे थांबू शकतो. मग याच्यात सगळ्यात पहिले काय करू शकतो, ज्या रस शोषक करणाऱ्या किडी येतात या किडींचा पहिले तर बंदोबस्त करावा.
रसशक किडींचा बंदोबस्त केल्यामुळे काय जसं व्हायरसचा प्रसार जो आहे ही पांढरी माशी करते, तर पांढऱ्या माशीचा जर आपण बंदोबस्त केला तर निश्चितच या झाडाहून त्या झाडावर त्याचा प्रसार थांबवल, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट जी आहे, काही बाजारांमध्ये व्हायरीसाईड आलेले आहेत, तर व्हायरीसाईडमध्ये तुम्ही आंबट टाक, 100 मिली आंबट टाक आणि सोबतच मिळाल्यास तुम्हाला दैवत 25 मिली याचा तुम्ही वापर करू शकता. त्यानंतर भुरी, भुरी जी आहे भेंडीवर जे आहे हे पहिला साधारणतः 2-3 तोडा झाल्यानंतर त्याचा प्रादुर्भाव आपल्याला तिथं थोडा थोडा होऊन मग ते वाढत जात आहे. तर प्रथम जे आहे पानावर जे आहे हे तुम्हाला पांढरे डाग पडतात, नंतर पांढरे हे जे डाग आहेत नंतर हळूहळू संपूर्ण पानावर पसरल्यासारखे दिसतात. हा रोग जर पाहिलं तर दमट हवामानात हा रोग झपाट्याने पसरतो, पाने सुकतात, गळून जातात आणि फळेसुद्धा लागत नाही. तर आपल्याला जे आहे सगळ्यात पहिले जे आहे हे माहिती असणं गरजेचं आहे की आपलं कुठली कीड आहे, त्या कुठल्या कीडीसाठी कुठलं कीटकनाशक वापरलं गेलं पाहिजे, किंवा कुठला रोग आहे आणि त्या रोगासाठी कुठलं बुरशीनाशक वापरलं गेलं पाहिजे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर भुरीसाठी जर पाहिलं किंवा भुरीसाठी सगळ्यात चांगलं काम करणारं म्हटलं तर इंडेक्स आहे नागार्जुनाचं, ते सुद्धा सगळ्यात चांगलं काम करते. 20 ग्रॅम घेऊन तुम्ही ते फवारू शकता, किंवा नेटिओसुद्धा चांगलं काम करते तुमचं भुरीसाठी, 10 ग्रॅम घेऊन तुम्ही त्याची फवारणी करू शकता. किडीबद्दल जर सांगायचं जर झालं तर शेंडे आळी आणि फळ पोखरणारी आळी, तर ह्या आळी जी आहे तुम्हाला माहिती आहे की या किडींची आळी जी आहे पांढरट तपकिरी रंगाची असून डोकेसुद्धा गर्द तपकिरी असतात. शेंड्याकडून खोडा शिरून आतील भाग पोखरून खातात. आळी जी आहे देठाजवळ आणि फळा शिरून फळाचे नुकसान करतात. त्यानंतर फळे वेडीवाकडी होतात आणि फळाला छिद्रे पडतात. तर ह्या आळीचा जे आहे आपल्याला ताबडतोब तिथं बंदोबस्त करायचा आहे. तर त्यामध्ये आपल्याला आळीनाशकामध्ये जे आहे फार महागडे कीटकनाशकं न घेता साधे कीटकनाशकानंसुद्धा ह्या आळीचा आपण बंदोबस्त करू शकतो. फक्त एखाद्या वेळेस जे आहे आपल्याला फक्त एकच करावं लागेल की कॉम्बिनेशन असलेलं प्रोडक्ट एकत्र करून किंवा कॉम्बिनेशन घेऊन या आळीचा आपल्याला जर जास्त प्रादुर्भाव वाढल्यास आपल्याला तिथं वापर करायचा. तर ह्या आळीसाठी जे आहे तुम्ही पांडा सुपर घेऊ शकता 30 मिली, सरेंडर घेऊ शकता 30 मिली, किंवा इमान घेऊ शकता 10 ग्रॅम, किंवा झेनॉप घेऊ शकता 15 मिली, किंवा गनेट घेऊ शकता 40 मिली, किंवा जर जास्तच प्रमाण जर वाढलं तर इमान 10 ग्रॅम अधिक पांडा सुपर 30 मिली असं तुम्ही इथे आळीसाठी वापरू शकता. मावा जे आहे ज्याला आपण ॲफिड्स म्हणतो, मावा जो आहे हा कवळ्या पानावर रस असल्याने पाने पिवळसर पडतात, त्यामुळे वेडीवाकडी पाने दिसतात. म्हणजे मावा जो आहे हा पानाच्या खालच्या बाजूने असतो. माव्यानं रस शोषण केल्यानंतर जे आहे पानं असे खालच्या बाजूने मुडतात, वाकतात. ह्या किडीच्या जे आहे ह्या किडीच्या विष्ठा ज्याला म्हणू आपण, याच्यामुळं काय होते की तिथं जे आहे त्याच्या विष्ठ्यामुळे जे आहे काळ्या बुरशीची वाढ होते. जीवाणू रोगाचा जो आहे हा प्रसार पिकांवर पसरतो. तर आपल्याला जे आहे याचं जे आहे वेळीच आपल्याला बंदोबस्त करायचा आहे. मावा ही कीड सगळ्याला परिचित आहे. माव्यासाठी साधं तुम्ही डिझायर घेऊ शकता 30 मिली, किंवा रिहॅश घेऊ शकता 20 मिली, किंवा रेज घेऊ शकता 15 मिली. याचं डिझायर किंवा रियांश किंवा आपलं रेज यानं तुम्हाला निश्चितच याचा चांगला परिणाम दिसेल. पांढरी माशी, बहुतांश शेतकऱ्यांना पांढऱ्या माशीची सुद्धा ओळख आहे. उडणाऱ्या पांढरी माशीपेक्षाही जास्त नुकसान हे त्याची पिल्ल अवस्था करत असतात. त्यामुळं आपल्याला पिल्ल अवस्थेला हे वेळीच तिथं बंदोबस्त करणं आपल्याला गरजेचं आहे. पांढऱ्या माशीबद्दल जे आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं की पांढरी माशी जी आहे हा व्हायरसचा प्रसार करते. तर याच्यासाठी जे आहे एक या किडीची लाईफ सायकलच आपल्याला पूर्णतः जर ब्रेक करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल,
तर तिथं सगळ्यात चांगलं पांढऱ्या माशीला ताबडतोब नियंत्रण करणारं किंवा त्या आय जी आर ग्रुपमधलं जे आहे ज्याला इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर ज्याला म्हणतात, तर त्याच्यातलं जे आहे आपल्याला पायरोफॉक्सिप्लिन प्लस बायोफेंथ्रिन असलेलं कीटकनाशक जे आहे पटियाला पॅक, हे जर तुम्ही 40 मिली जर जास्त प्रमाणात असेल तर 40 मिली जर घेतलं तर निश्चितच पूर्ण लाईफ सायकल त्याची तिथंच ते ब्रेक होईल. आणि जर कमी प्रमाणात असेल तर तुम्ही आमेट 10 ग्रॅमसुद्धा तुम्ही वापरू शकता. तर लाल कोळी जी आहे याबद्दलही, लाल कोळी जी आहे आपण वारंवार पिकांमध्ये नेहमी सांगत असतो, लाल कोळीला आपण अष्टपदी असं म्हणतो. लाल कोळीचं प्रौढ आणि पिल्ला अवस्थासुद्धा ही त्याची तेवढीच नुकसान करतात. पानावर जास्त रस शोषण केल्यानंतर जे आहे भेंडीवर सगळ्यात जास्त म्हटलं तर कोळी, तुडतुडा याचा प्रादुर्भाव तुम्हाला सगळ्यात जास्त दिसते. भेंडीनंच्या पाठीमागं जे आहे हे पूर्ण लाल किंवा पूर्ण जाळी तयार होऊन जाते आणि पानं पूर्णतः वरून पाहिलं तर पिवळसर दिसतात. किंवा जर तुम्हाला लवकर लक्षात येत नसेल तर अंगठा घ्यायचा आणि असं दाबायचं त्याला, हाताला रक्त लागल्यासारखं तुम्हाला दिसेल. तर कोळीचा जो प्रादुर्भाव आहे हा भेंडीवर आणि तुडतुड्याचा प्रादुर्भाव हा भेंडीवर सर्वाधिक असतो. त्यामुळं मी तुम्हाला जे आहे भेंडीमध्ये जर खूप जास्त प्रमाणात जर लाल कोळीचा प्रादुर्भाव जर दिसला तर 80% पाण्यात विरघळणारे सल्फर 2 ग्रॅम प्रति लिटर घेऊन त्याची स्प्रे फवारणी करून घ्यायची. म्हणजे सल्फाभूत जी आहे साधारणतः 25 ते 30 ग्रॅम घेऊन प्रतिपंपाला घेऊन त्याची फवारणी करायची. पहिले खूप जर जास्त प्रमाणात असेल ते तुम्हाला एकदम सगळ्यात चांगलं आणि सगळ्यात स्वस्त कोळीनाशक म्हटलं तर तुमचं सल्फर WDG ज्याचं नाव आहे सल्फा बूस्ट, किंवा इथिऑन घेऊ शकता 30 मिली, किंवा ओमाईट घेऊ शकता, किंवा बोर्नियो घेऊ शकता, किंवा मेटिकेट घेऊ शकता, किंवा मॅजिस्टर घेऊ शकता. आपल्याला कमीपासून शेवटपर्यंत हायर साईट ज्याला आपल्याला पहिले कमीत कमी खर्चामध्ये करायचं ते ताबडतोब तिथं नियंत्रण होईल. एकदाच जर आपण सगळ्यात महागडं कीटकनाशक आणून आधीच जर फवारलं आणि त्यातून जर काही कीड सुटली तर ते नंतर कशानेही कंट्रोल होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले सल्फरचा वापर करा, त्यानं तुम्हाला खूप चांगलं नियंत्रण मिळतो. इथिऑनचा वापर करा, ओमाईटचा करा, बोर्नियो करा, तुमचं सुमिटोमोचं मेटिकेट करा, आणि मॅजिस्टर हा सगळ्यात शेवटी ज्यावेळेस म्हणजे खूप जास्त मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे आणि कशानंच नियंत्रण होत नाही आहे तर शेवटी आपण मॅजिस्टरचा वापर करावा 15 मिली. तुडतुडा जे आहे, तुडतुडा आपल्याला माहिती आहे ज्याला हिरवे घोडे म्हणतात, शेतकरी पानांच्या पाठीमागच्या शिराजवळ जे आहेत हे रसशोषण करत असतात. रसशोषण केल्याकारणामुळं पानाच्या कडा जे येतात ह्या पहिले पिवळसर होतात आणि नंतर त्या लाल पडतात. तुडतुडा जो आहे जे आहे सगळ्यात चांगलं नियंत्रण जर करायचं, जर तुमच्याकडे जर बोरिक ॲसिड असेल तर बोरिक ॲसिड 20 ग्रॅम फवारूनसुद्धा त्याचं तुम्ही नियंत्रण करू शकता, किंवा डिझायर 30 मिली, किंवा रेज 15 मिली, किंवा ॲसिफेट जे आहे अशा टाप ज्याला म्हणू आपण 30 ग्रॅम त्याची फवारणी करू शकता तुम्ही. आता मंडळी यासाठी एक फवारणी वेळापत्रक बनवलेलं आहे ज्यामध्ये सगळ्याच एकात्मिक कीड आणि त्या अवस्थेनुसार कुठल्या अवस्थेत कुठल्या कीडीचं तिथं आपल्याला नियंत्रण करता येईल यासाठी एक थोडक्यात वेळापत्रक बनवलेलं आहे. पण हे वेळापत्रक वापर करत असताना रसशोषक कीडीचा विचार करावा, कुठली अवस्था आहे त्यासाठी संजीवकाचा, आणि बुरशीनाशकामध्ये तिथं आपल्याला कुठले म्हणजे काय कुठल्या अवस्थेत काय फवारणी केली गेली पाहिजे याचासुद्धा आपण विचार करावा. तर एक वेळापत्रक आहे, थोडं 1-2% यात फरक होऊ शकतो. म्हणजे जर तुम्हाला जर एखाद्या वेळेस वेगळी कीड असेल तर कीटकनाशकामध्ये तुम्ही तिथं बदल करू शकता. तर फवारणी वेळापत्रकामध्ये आपण जे आहे सगळ्यात पहिली फवारणी घेतलेली आहे रियाज घेतलेलं आहे 20 मिली, सोबत रिफ्रेश 40 मिली आणि पिक्सल 30 ग्रॅम. आता रियाज जे आहे रसशोषक कीडीमध्ये जे मी तुम्हाला सांगितलं की तुडतुड्याचा प्रादुर्भाव आणि काही प्रमाणात तिथं तुम्हाला नागाळी जी आहे याचा प्रादुर्भावसुद्धा थोड्याफार प्रमाणात दिसतो तुम्हाला. तर रियाज जे आहे 20 मिली, रिफ्रेश जे दिलेलं आहे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ वाढीची अवस्था तिथं चांगली व्हावी याच्यासाठी तुम्हाला रिफ्रेश दिलेलं आहे, आणि पिक्सल जे आहे थायपिनिक मिथाईल तिथं मूळकूज मर किंवा ज्याला आपण कॉलर रॉड म्हणू याच्यासाठी आपल्याला तुम्हाला पिक्सल दिलेलं आहे 30 ग्रॅम. दुसरी फवारणी दिलेली आहे तिथं रेज दिलेलं आहे तुम्हाला 10 मिली, ज्यामुळं तुमचं तुडतुडा असो मावा असो त्याचं तुम्हाला तिथं नियंत्रण मिळेल चांगलं. सोबतच टॉपअप दिलेलं आहे 40 मिली, त्यामुळं फुटवे चांगले होतील तुमचे. सोबत विम सुपर दिलेलं आहे 25 ते 30 ग्रॅम बुरशीनाशकामध्ये. याच्यामध्ये तुम्हाला जे आहे विम सुपरमध्ये कार्बन डायझम प्लस मँगोझेप आहे. तिसरी फवारणी दिलेली आहे पांडा सुपर 30 मिली झेप
आता ही फवारणी जी आहे साधारणतः लागवडीनंतर तुम्ही किंवा उगवण शक्तीनंतर जरी धरलं तर साधारणतः 15 ते 20 दिवसाच्या अंतरानं, त्याच्यासमोरची फवारणी 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान, त्याच्यासमोरची जी आहे 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान, म्हणजे बरोबर आपल्याला तिथं जे आहे फ्लावरिंगची अवस्था तिथं आपल्याला ते मिळणार. तर पांडा सुपर 30 मिळी, पांडा सुपरमुळे रसशाक करणाऱ्या किडीसुद्धा कंट्रोल होणार, आळीसुद्धा त्याचा आळीचंच आळीनाशक म्हणूनसुद्धा सगळ्यात चांगलं काम करते. गॅसेस ॲक्शन असलेलं असल्याकारणामुळं तिथं तुम्हाला आळीचं चांगलं बंदोबस्त होते आणि जर पांढऱ्या माशीचंसुद्धा तिथं बंदोबस्त मिळते तुम्हाला. तर पांडा सुपर 30 मिली सोबत झेप फ्लावरिंग लागण्यासाठी झेप दिलेलं आहे 10 मिली आणि सुखही दिलेलं आहे 30 मिली. या पद्धतीनं आपल्याला तिथं फवारे घ्यायचे आहेत. चौथ्या फवारणीमध्ये सरेंडर 30 मिली, अमेट 10 ग्रॅम, गजब जे आहे 5 मिली, व्ही सल्फ जे आहे हे 40 ग्रॅम. पाचवी फवारणी घ्यायची आहे इमान 10 ग्रॅम सोबत कन्वर्शन करण्यासाठी, फुलातलं रूपांतर फळात करण्यासाठी, फळाचा आकार वजन आणि चकाकी वाढवण्यासाठी भरारी घ्यायचं आहे. इथं प्रमाण राहिलेलं आहे, आपल्याला ते घ्यायचं आहे 7 मिली. आणि परिस्पर्श जे आहे हे सूक्ष्म अन्नद्रव्य इथं, हे अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला 20 ग्रॅम प्रतिपंप फवारू शकता. सहावी फवारणी गरज पडल्यास, गरज असल्यास फवारणी करायची. त्यामध्ये पांढरी माशीचं प्रमाण जर वाढलेलं असेल किंवा पांढरी माशीचा प्रादुर्भाव जर वाटला तर पटियाला पॅक, यामध्ये तुमचं पांढरी माशी कंट्रोल होणार आणि आळीसुद्धा कंट्रोल होणार. पटियाला पॅक 40 मिली अधिक भरारी जी आहे हे आपल्याला तिथं गरजेनुसार वापरावे. म्हणजे कुठल्या अवस्थेत संजीवकाचा वापर आणि बुरशीनाशकाचा वापर हे सांगितलं, गरजेनुसार कीटकनाशकामध्ये तुम्ही तिथं चेंजेस करू शकता. काढणी आणि उत्पादन, काढणीचा जर विचार केला तर पेरणीपासून 35 ते 40 दिवस, थोडंसं उन्हाळ्यामध्ये 50-55 दिवस होऊ शकतात, पण हिवाळ्यातही थोडे दिवस वाढू शकतात. तर याच्यात जे आहे पेरणीनंतर जे आहे 35 ते 40 दिवसात फुलं सुरुवात होतात, त्यानंतर 5 ते 6 दिवसांनी फळे तोडणीस योग्य होतात. कवळ्या फळाची काढणी जी आहे म्हणजे तोडा जे आहे, साधारणतः आपण मी तुम्हाला सांगितलं की दिवसाआड याचा तोडा होतो, तर साधारणतः तोडा करत असताना जे आहे तोडणीसाठी जे आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विकसित केलेले जे आहे भेंडी हार्वेस्टरचा वापर करावा. निर्यातीसाठी 5 ते 7 सेंटीमीटर कवळ्या भेंडी एकसारख्या फळांची तोडणी करावी. सकाळी काढणी जी आहे हे सकाळी लवकर करावी. तर मंडळी हे झालं आपलं संपूर्ण भेंडी व्यवस्थापन. जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर आमचा जो शेतकरी सहायता नंबर आहे 88-88-16-78-88 या नंबरवर तुम्ही फोन करावा. किंवा यामध्ये जर काही अजून तुम्हाला असं वाटलं की भेंडी व्यवस्थापनामध्ये काही गोष्टी राहिलेल्या आहेत तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. जेणेकरून कमेंट बॉक्समध्ये जर टाकलं तर निश्चितच ते प्रश्न जे आहे त्या प्रश्नाचे तुम्हाला ते संपूर्ण उत्तर मिळतील. असंच प्रेम आणि असेच आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. धन्यवाद.